नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईनच्या विशेष भागात मी स्वाती विमूल तुमचं स्वागत करते. या भागात आज आपण व्हॅरिकोज वेन्स आणि स्पायडर वेन्स या आजाराविषयी जाणून घेणार आहोत. मी सध्या आहे डोंबिवलीतल्या समता हॉस्पिटलमधील सुरेखा व्हॅरिकोज वेन्स क्लिनिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत डॉक्टर आशिष धडस. नमस्कार सर. व्हॅरिकोज वेन्स आणि स्पायडर वेन्स नेमका हा आजार काय आहे हे तुम्ही सांगाल का? आपल्या पायामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या दोन प्रकारच्या असतात. एक ज्या शुद्ध रक्त आपल्या हृदयाकडून पायाकडे नेतात त्यांना आपण आर्टरीज म्हणतो, आणि ज्या अशुद्ध रक्त नेणाऱ्या वाहिन्या असतात त्यांना आपण वेन्स म्हणतो. तर व्हॅरिकोज वेन्स, स्पायडर वेन्स हा बेसिकली या वेन्सचा आजार आहे. ह्या ज्या वेन्स असतात या दोन प्रकारच्या असतात. सुपरफिशियल वेन्स ज्या स्किन खाली आपल्याला दिसतात, चमडीखाली दिसतात, आणि डीप वेन्स ज्या हाडापाशी असतात, मसल्स पाशी असतात, स्नायूंपाशी, जे आपल्याला दिसत नाहीत. या दोन्ही प्रकारच्या वेन्स मध्ये वाल्व्स असतात. व्हॅरिकोज वेन्स आणि स्पायडर वेन्स मध्ये या वाल्व्स खराब होतात. परिणामतः आपण जेव्हा उभे राहतो, आपण चालतो, तेव्हा जे अशुद्ध रक्त पायाकडून हृदयाकडे जायला पाहिजे ते काही अंशी जात नाही, ते परत येतं, आणि कालांतराने मग या वेन्स मोठ्या होतात, वेड्या वाकड्या होतात, आणि ह्यांना आपण स्पायडर वेन्स म्हणतो, जी व्हॅरिकोज वेन्सची सुरुवातीची स्टेज आहे. आणि पुढेच त्या मोठ्या झाल्या की मग आपण त्यांना व्हॅरिकोज वेन्स म्हणतो. तर हे दोन प्रकार आहेत, स्पायडर वेन्स आणि व्हॅरिकोज वेन्स. खरं तर पायातल्या शिरा दिसतात आणि आपण अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, पण हाच पुढे जाऊन आजार होऊ शकतो. आणि या आजारासंदर्भातली आधुनिक उपचार पद्धती लेझर पद्धतीने या क्लिनिकमध्ये केली जाते, तर या उपचार पद्धतीवर तुम्ही सांगाल का? स्पायडर वेन्स हा जो प्रकार आहे, हा जो आजार म्हणेन मी त्याला, खरं आपल्याकडे जरी या शिरा छोट्या दिसत असतात तरी काही स्त्रियांमध्ये हा आजार, जवळजवळ जर 100 पेशंट्स असतील तर 95 पेशंट्स त्यातल्या स्त्रिया असतात. आणि बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम प्रेग्नन्सी नंतर सुरू होतो. हेही खरं आहे की प्रेग्नन्सी नंतर त्या कमी होतात, पण काही स्त्रियांमध्ये त्या होत नाही, आणि पुढे जाऊन मग त्याच्यामध्ये त्रास निर्माण होऊ शकतो. पहिला त्रास असा की त्या दिसायला खराब दिसतात. तर एखाद्या स्त्रीला समजा छोट्या एखाद्या वेळेस जरा स्कर्ट घालायचा असेल किंवा शॉर्ट्स घालायचे असतील तर त्या ते घालू शकत नाही, कारण कॉस्मेटिकली त्या दिसायला खराब दिसतात. दुसरा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये जो निर्माण होऊ शकतो तो म्हणजे जास्त वेळ उभं राहिल्यानंतर त्या ठिकाणी रग लागणं, बारीक दुखणं, आणि त्याच्यामुळे पाय भरून येणं, हे प्रकार होऊ शकतात. कधी कधी त्याच्यामध्ये थोडीशी खाज उठू शकते, आणि अजून ऍडव्हान्स स्टेजमध्ये मग त्याच्यामध्ये हलकासा रक्तस्राव चमडीखाली होऊन त्या अजून खराब दिसू शकतात. तर या अशा स्पायडर वेन्सकडे आजार म्हणून बघण्याची गरज आहे. डेफिनेटली त्या स्वतः सुद्धा त्रासदायक आहे, पण पुढे जाऊन त्या मोठ्या व्हॅरिकोज वेन्सही होऊ शकतात. तर आपल्याकडे सुरेखा व्हॅरिकोज वेन्स क्लिनिकमध्ये आपण क्रायो लेझर अँड क्रायोस्क्लेरोथेरपी, ज्याला आपण क्लॅक्स म्हणतो, ही अत्याधुनिक अशी लेझर उपचार पद्धती पहिल्यांदा आपण भारतात ही सुरू केली आहे. ब्राझीलचे प्रोफेसर डॉक्टर कझुओ मियाके वॅस्क्युलर सर्जन आहेत ते, त्यांनी ही उपचार पद्धती 1999 साली ब्राझीलमध्ये सुरू केली. सध्या ती जगभरात 20 देशात उपलब्ध आहे. भारताखेरीज आशिया खंडात ती फक्त 3 ठिकाणी उपलब्ध आहे. साऊथ कोरिया, सिंगापूर आणि दुबई. तर ह्या टेक्निकमध्ये सर्वात चांगली बाब अशी की आपण पेशंटच्या स्पायडर वेन्सला लेझर पण देतोय, त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं इंजेक्शन पण देतोय, आणि त्याला आपण ते पूर्णपणे बरं करतोय. आणि महत्वाची अजून एक गोष्ट अशी की ही सगळी प्रोसिजर आपण ओपीडी बेसिसवर करतो. सो पेशंटला ह्याच्यामध्ये ऍडमिट होण्याची गरज नाही. पण आता जसं तुम्ही म्हणालात की जास्त वेळ उभं राहिल्याने, म्हणजे आता समजा टीचर्स असतात, बस कंडक्टर्स असो, ज्यांना त्यांच्या प्रोफेशनमध्ये जास्त वेळ उभं राहावं लागतं, त्यांच्यामध्ये हे होण्याचं प्रमाण जास्त आहे असं आपण म्हणू शकतो का? अतिशय बरोबर आहात तुम्ही या बाबतीत. ज्या प्रोफेशन्समध्ये जास्त वेळ उभं राहणं इन्वॉल्ड आहे त्याच्यामध्ये डेफिनेटली व्हॅरिकोज वेन्सचं प्रमाण आढळून येतं. पण मी सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जी बेसिक गोष्ट आहे की ह्या व्यक्तीमध्ये वॉल्स थोड्या कमकुवत असल्या पाहिजेत, तरच मग हा प्रॉब्लेम होऊ शकतो.
जरुरी नाही की प्रत्येक ट्रॅफिक पोलिसमन किंवा प्रत्येक बस कंडक्टर किंवा प्रत्येक टीचरमध्ये हा आजार आढळून येईल. बरं, या वॉल्स का कमकुवत असतात? तर मोस्टली ह्या आपण बाय बर्थच म्हणजे जीन जेनेटिक याच्या प्रमाणे फॅमिलियल टेंडन्सी आहे. जर आई किंवा वडिलांमध्ये वॅरिकोज वेन्स असेल तर मुलांमध्ये येण्याचा चान्स जवळजवळ 80% आहे. ओके, सो डेफिनेटली प्रोलॉंग स्टँडिंग एक महत्वाचं कारण आहे वॅरिकोज वेन्स होण्याचं. खरं तर हे खूप जणांना माहिती नाही आहे की हा एक प्रकारचा आजार आहे. म्हणजे मला हे जाणून घ्यायचं आहे की हे किती प्रमाण किती आहे, म्हणजे आपल्या देशात हे सहज कोणालाही होऊ शकतं. वेस्टर्न डेटा जो आहे त्याच्याप्रमाणे 20-25% फिमेल्स स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये थोडं प्रमाण कमी आहे, 15% आहे. हे हा वेस्टर्न डेटा आहे. इंडियामध्ये थोडासा डेटा तेवढा अजून बनलेला नाहीये. त्याचं एक महत्वाचं कारण असं की लोकांना हा आजार आहे म्हणूनच माहिती नाही, पण हा बराचसा कॉमन आहे. इनफॅक्ट मी म्हणेन की वेस्टर्न पॉप्युलेशन मध्ये जेवढा हा आजार आहे तेवढाच तो इंडियन पॉप्युलेशन मध्ये पण आढळून येतो. पण मग ते थोडं पुढच्या स्टेजवर गेल्यावर लोकांना कदाचित कळत असेल. एक्झॅक्टली, तुम्ही परत एकदा बरोबर म्हणालात, कारण आजार आहे हेच माहिती नाही. त्यात परत आपण आपल्या कल्चरमध्ये बऱ्याच वेळा म्हणजे आपण मोठे क्लोज घालतो त्यामुळे दिसायला खराब दिसतात हाही प्रॉब्लेम नाहीये. त्या स्पायडर वेन्सच्या वॅरिकोज वेन्स झाल्या, वॅरिकोज वेन्स मुळे पायामध्ये सूज आली, बरं, सूज येऊन नंतर काळसरपणा आला, जखमा झाल्या किंवा त्यातनं रक्तस्राव झाला किंवा त्या वेन्स ब्लॉक झाल्या की मगच डॉक्टरांकडे धाव घेतली जाते. तर हा अवेअरनेस होणं गरजेचं आहे, ही जाणीव होणं गरजेचं आहे की बाबा हा आजार वेळीच जर आपण ह्याचं रोग निदान केलं आणि त्याचे इलाज केले तर त्याचे रिझल्ट आपण अधिक चांगले देऊ शकतो, होऊ शकतात, मिळू शकतात पेशंटला. आणि मग ह्याला म्हणजे ह्याचे सिम्पटम्स काय आहेत, हेच की शिरा दिसू लागतात त्याच्यानेच ओळखावं की आणखी काही ते पेनफुल असतं किंवा ते दुखतं त्याच्यामुळे असं काही ज्याच्यामुळे? सुरुवातीच्या काळात ज्याला आपण C1 स्टेज म्हणतो त्याच्यामध्ये त्या शिरा दिसतात स्पायडर वेन्स म्हणून किंवा वॅरिकोज वेन्स म्हणून. आणि पुढे पुढे मग जास्त वेळ उभं राहिल्यानंतर पायाच्या पोटऱ्या दुखणं, घोट्याजवळ सूज येणं हे प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि मग त्याच्या पुढे पायाला काळसरपणा येणं, खाज येणं ज्याला आपण इक्झिमा म्हणतो, आणि मग न भरणाऱ्या जखमा होणं. न भरणाऱ्या जखमा होणं ही सी स्टेज झाली. तोपर्यंत थांबू नये कारण त्याची ट्रीटमेंट अधिक किचकट आहे. पण हे तिसऱ्या स्टेज पर्यंत पोहोचल्यावर सुद्धा हे बरं होऊ शकतं? डेफिनेटली, हा आजार अगदी 6व्या स्टेजला गेला तरी बरा होऊ शकतो. तर उपचार होऊ शकतात, डेफिनेटली उपचार होऊ शकतात. आणि 2013 सालापासून आपण त्याच्यावर जवळजवळ 350-400 रुग्णांमध्ये आपण यशस्वीरित्या उपचार केले आहेत. ठाणे जिल्ह्यातलं आपलं एक सेंटर आहे जिथे आपण हे डेडिकेटेड काम करतो, मी आणि माझे कलीग डॉक्टर सचिन पाटील जे रेडिओलॉजिस्ट आहे. सो आम्ही सर्जन आणि रेडिओलॉजिस्ट अशी टीम आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यामुळे अधिक चांगल्यारित्या डायग्नोसिस, अधिक चांगल्यारित्या उपचार आपण पेशंट्सना आपण ऑफर करू शकतो.